नागपुरात कोरोनाचा प्रकोप सुरू आहे। आज नागपुरात तब्बल 2,297 कोरोना रुग्ण वाढलेले आहेत। यापैकी शहरात 1,933 कोरोना रुग्ण वाढ झाली आहे, तर ग्रामीण भागात 361 कोरोना बाधितांची भर पडली आहे। तर मागच्या 24 तासात 12 जणांचा एकट्या नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाने बळी घेतलाय, ज्याच्यामध्ये नागपूर शहरातील कोरोना बळींची संख्या आहे 7, ग्रामीण भागातील 2 आणि जिल्ह्याबाहेरचे 3 जण आहेत। तर आज दिवसभरात 1,409 जण कोरोनामुक्त देखील झाले। अमर काणे यांचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अमर, आजपासून नागपुरात लॉकडाऊन सुरू झालाय, तर दुसरीकडे कोरोनाचा कहर देखील बघायला मिळतोय। अगदी बरोबर रेश्मा, खरं तर आता आपण जसं सांगितलं की राज्यभरात 15,000 रुग्ण वाढले, त्याच्यातले 3,000 जे रुग्ण आहे ते एकट्या नागपूर जिल्ह्यातले आहे। म्हणजे 20% रुग्ण जे येतात आहे कोरोना पॉझिटिव्ह ते नागपूर जिल्ह्यातून येतात, आणि त्याच्यातील 2,000 म्हणजे 1,900 पेक्षा जास्त रुग्ण जे आहे ते नागपूर शहरातील। त्याकरून नागपुरात कोरोनाचा फैलाव किती मोठ्या प्रमाणात झाला ते स्पष्ट होत आहे। 7 दिवसाचा लॉकडाऊन आहे। आज सकाळपासून लॉकडाऊनचं जे चित्र होतं खरं तर होतं की लोकांनी घराबाहेर फारसं निघण्याचं गरज नव्हती, पण लॉकडाऊन मध्येही आज वाहन मात्र मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर दिसले, त्यामुळे अजूनही लोक त्याबाबत गंभीर नसल्याचं एक चित्र आहे। अमर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे सचिन वाझे यांचं पोलीस दलातून पुन्हा एकदा निलंबन करण्यात आलेलं आहे। अंबानी यांच्या घराबाहेरील कारमध्ये स्फोटक सापडल्याप्रकरणी सचिन वाझेंची एनआयएकडून अटक झालेली आहे, त्यामुळे ते 25 मार्चपर्यंत एनआयएच्या कस्टडीत असणार आहेत। नागपूर बेलतरोडी पोलिसांनी हैदराबादहून दिल्लीला जाणारा सुमारे 13 लाखाचा 91 किलो गांजा जप्त केलाय। धक्कादायक बाब म्हणजे गांजा तस्करी करणारा एक शिक्षक आहे, शिवशंकर इसमपल्ली असं अटक करण्यात आलेल्या या शिक्षकाचं नाव आहे। लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्यानं आपण गांजा तस्करी सुरू केल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं। तो मूळचा हैदराबादचा आहे। पोलिसांनी वर्धा मार्गावर सापळा रचत ही कारवाई केली। खोपोली परिसरात फिरायला आलेल्या दिल्लीतील तरुणाचा मृतदेह खोपोली जवळच्या आडोशी धरणात सापडला। आफताब शेख असं या तरुणाचं नाव आहे। तो पुण्यातील एका आयटी कंपनीत कामाला होता। आपल्या मित्रांसमवेत धरणाजवळील फार्म हाऊसवर फिरायला आला होता। रविवारी पहाटे 3 वाजल्यापासून तो बेपत्ता होता। धरणाच्या काठावर त्याचे कपडे आणि पाकिट सापडलं होतं, त्यामुळे त्याचा धरणामध्ये शोध घेण्यात आला आणि अखेर धरणातच त्याचा मृतदेह आढळून आला। बेळगाव सीमा प्रश्नी शिवसेनेनं निर्वाणीचा इशारा दिलाय। बेळगाव महानगरपालिका कार्यालयासमोरील वादग्रस्त झेंडा हटवा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा शिवसेनेनं दिलाय। 20 मार्चपूर्वी झेंडा न हटवल्यास कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील कन्नड व्यावसायिकांचे व्यवहार बंद केले जातील असा इशाराही देण्यात आला। छत्रपतींचा विचार म्हणजे